हरिओम, मी स्मिता विरार रोळे, कात्रप बदलापूर उपासन केंद्र। बापू, आपल्याला संकट येण्यापूर्वीच आपली कशी मदत करत असतात असा माझा हा अनुभव आहे। मला बीपीचा त्रास खूप आधीपासूनच सुरू होता आणि त्याच्यासाठी मी गोळ्या पण चालू केलेल्या होत्या। प्रथम कमी असल्यामुळे मला कमी पॉवरच्या गोळ्या देण्यात आल्या, पण त्यानंतर मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही, फक्त गोळ्या घेत राहिली घेत राहिली घेत राहिली। 7-8 वर्षानंतर हळूहळू वयाप्रमाणे ते बीपी माझं वाढायला लागलं आणि ते वाढलेलं बीपी माझ्या लक्षात येत नव्हतं। त्रास होत होता पण लक्षात येत नव्हतं की बीपीमुळे मला हा त्रास होतोय। हळूहळू असं करता करता माझा त्रास आणखीन वाढत गेला। 2018 दिवाळीच्या दरम्यान माझा त्रास जास्तच वाढला। तेव्हा एकदा रात्री 10 अचानक धडधड व्हायला सुरुवात झाली, खूप माझं बीपी शूट झालं आणि पल्स पण माझ्या खूप वाढून गेल्या। म्हणून आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांना दाखवलं तर ते म्हणाले की यांचं बीपी खूप वाढलेलं आहे आणि यांना ताबडतोब तुम्ही धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये घेऊन जा। घरातले सगळेजण माझ्या मागे आले आणि हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट केलं। डॉक्टर नशिबाने तिथे होते आणि त्यांनी माझं चेकिंग केलं। ते म्हणाले 2 तास ठेवा, यांचं नॉर्मल झालं की घरी घेऊन जा। परंतु असं वारंवार 2-3 वेळा व्हायला लागलं, त्याच्यामुळे सगळेजण घरात घाबरले की बाबा नक्की हा काय प्रकार आहे, तर आपण दादांकडे जाऊया। म्हणून आम्ही परंपूच्या दादांकडे आलो। दादांनी आम्हाला काही टेस्ट करायला सांगितल्या आणि त्या टेस्ट सगळ्या आमच्या झाल्या आणि एक डॉक्टरांकडे आम्हाला अंधेरीला त्यांनी जायला सांगितलं। आम्ही अंधेरीला गेलो आणि त्या डॉक्टरांना सगळे रिपोर्ट दाखवले। ते म्हणाले हे तो ओके आहे, परंतु आपल्याला आणखीन काय टेस्ट करायला हव्यात। म्हणून त्यांनी पण तिथे टेस्ट केल्या आणि त्या पण आम्ही त्यांना परत दाखवल्या सगळ्या। ते पण रिपोर्ट फार काही वाईट नव्हते, तरी ते म्हणाले की तुम्हाला डायबिटीस असल्यामुळे मला असं वाटतं की आपण तळापर्यंत जावं, नसेल काही तर आनंदच आहे, असेल तर आपण त्याच्यावर उपचार करू शकू, म्हणून आपण ह्याच्या याने जाऊया। त्याच्यानंतर स्ट्रेस टेस्ट केली त्यांनी माझी, ती जरा पॉझिटिव्ह आली। ती पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्हाला वाटलं आपण दादांकडे जाऊया, दादांना सांगूया की बाबा टेस्ट असं। मला ते एक होतं की दादा असं म्हणतील की ठीक आहे आली तर आली, मी औषध देतो आणि बरं होईल, परंतु ते उलटच झालं। दादा म्हणाले नाही, अजिबात थांबायचं नाही, तुमची स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे, आपल्याला एंजिओग्राफी करायलाच पाहिजे। आणि दादांनी माझी नाडी तपासली आणि नंतर मग आम्ही एंजिओग्राफीला तिथे 2-3 दिवसानंतर गेलो। माझी एंजिओग्राफी झाली, बापू कृपेने माझा रिझल्ट एकदम चांगला आला, कुठेही काही फरक नव्हता। छोटे छोटे 1-2 ब्लॉकेज होते, तर ते बोलले काय हरकत नाही, हे औषधाने तुमचे सगळे ब्लॉकेज निघून जाणार। आणि त्यानंतर मी विचार करते की एवढं सगळं झालं तरी देवाने मला कुठेही कुठलाही त्रास होऊ दिला नाही। आणि हेच जर थोडंसं ही गोष्ट माझी जानेवारी 2018 मधली आहे, 19 मधली आहे आणि लगेच कोविड आला। जर हीच घटना जर पुढे जर झाली असती तर माझे किती हाल झाले असते। ह्या परमेश्वराने मला खूप आधीच साबत केलं आणि त्यातनं बाहेर काढलं। हरिओम श्रीराम।